या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. तुम्ही स्वखुशीने तुमची सगळी प्रॉपर्टी नंदिता सूरज गायकवाड यांच्या नावाने करता. हो थांबा. हा माझा नवरा नाही. हे आमच्या तायडीचं दोस्त त्या राणाला आहे का नाही, तिनंच वरडागात पाठवला. इकडनंच माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. मला माहितीय तू राणाजी नाहीयेस. जाऊ बाई एक मिनिट. मला आता कुणी कितीही सांगितलं ना तरी माझा विश्वास बसणार नाहीये. आतापर्यंत मी गप्प होते, पण लाडूच्या बाबतीत जर का असं काही होणार असेल ना तर मी गप्प बसणार नाही. एकदाच सांगून ठेवते, थोडाच माझा राग येतो तर मी थांबत नाही. तर मग जा निघून आणि परत येऊ नकोस. पण अंजली बहिणी पटनात झाले की मी राणा इथे. अंजली बहिणीला हे पटत नाही तोवरच नंदिता बहिणी तुझ्यावर विश्वास टाकून तुझ्यासमोर त्यांचं पत्र ओपन करणार. त्यांच्या थोडे तरी लक्षात आलं तू आणि अंजली बहिणी एक आहे तर तिथं खेळ संपला म्हणून समज. आला ध्यानात तुम्ही फोडाफोडी करताय. नाही आता मी दाखवतोय फोडाफोडी कशी असता इथे. जीवाच्या करारावायला घेऊन आलोय ना इथं. अख्खं दुकान फोडलंय माझ. काय तमाशा लावला ह्यो. हे मी राणा असतंय हे पटावं म्हणून मी हे करते. बायको ए बायको दार उघडके. आता मी खरंच दार तोडत असते. मी तमाशा घालणार राडा घालणार की रे. दार उघडके. ही बाई लई कडक बघ. हे असलं बायको कधी असतं का. माझी पहिली बायको बघा. हो बी भारी होती एकदम सीधी साधी. हे सांगल ती ऐकायची. एकदम गुणाची बाई होती. असलं बायको कधी असतं का. एक मिनिट मी तुझी कोणीही नाही. जरा बोलायचं होत. काही गरज नाहीये. ते नवरा म्हणून बोलायचं. एक मिनिट. खबरदार स्वतःला माझा नवरा म्हणून घेतलंस तर पोलिसात तक्रार करी ना जास्त नाटक केलीस तर. जाऊ बाई पोलीस कशाला. उग नाही ते विचार मनात आणू नका. हे बघा हे असं असतंय माझी बायको. हे मला नाही राहायचं इथं. ठीक आहे जा. आम्हाला काय फरक पडत नाही. तसं बी तुम्ही दोघांनी मिळून वातच आणलाय आम्हाला. चल निघ. खरंच जातो मी. खरंच जा र. सांगितलं ना काय फरक पडत नाही. आमचं आम्ही बघून घेतो. तुझ्यामुळं आमच्या घरात पोलीस यायला नकोस. चल निघ. जाताव. अंजली अगं काय झालं. काय गडबड चालली आहे तुझी. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं तो माणूस राणाजी नाहीये म्हणून तरी तुम्हाला काही पटत नाही. अगं राणादा नाहीत तर मग कोण आहे. राणाजींसारखा दिसणारा कोणीतरी भक्त आहे. अंजली असं बोलू नगस ग. 2 वर्षानं पोर घरला आलंय. त्याला मार लागलाय म्हणून जरा बदल झालाय एवढंच. अगं बाई
उशीर लागणारच की त्याला सुधरायला. सुधरायच्या पलीकडची केस आहे ती आणि सुधरू नाही तर न सुधरो तो माणूस राहण्याची नाहीये. असं नग बोलूस, त्याला जरा येळ दे की मी एक ना एक दिवस नक्की पटवून देईन तुम्हाला बघा. वरदान त्याला न्याहरी नेऊन दे. नाही नाही मी नाही. अंजली उगा हटवादीपणा करू नकस. हे बघ तू न्याहरी नाही नेऊन दिलीस तर मी तुझ्या संगत बोलणार नाही बघ. गोदक का तू माझा काय संबंध मी का नेऊन देऊ. कारण तू अंजली आणि तो राणा आहे म्हणून. नाही मी नाही नेऊन देणार. अंजली न्याहरी नेऊन दे. श्रीपती दादा तो माणूस कुठे. कोण माणूस. तोच जो आपल्या घरात घुसलाय तो. वहिनी राणादा म्हणा की तो राणाजी नाहीये. काय आहे कुठे तो. राणादा तर आताच बाहेर गेलाय. बरं झालं कायमचा गेला ना तर चांगलं होईल. गावात आपण वसुली सुरू करू की ते धनुष आणणार करताय तस. ज्या गावानं प्रेम दिलं हे गाव पैसे पण देणार. ही वसुली राज्यात करणार. तुमचं चांगलं इतकं छान होतं ना की त्याच्यामध्ये बालपण छान गेलं आणि आता जरा प्रॉब्लेम आहे असं वाटतंय. अहो लग्नानंतर सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो. त्याला म्हटलं की तू मला मेसेज कसा पाठवलास तर नंतर तो बोलला की नाही मी त्याला मजाक केला म्हणून. मजाक केला फिरवला मी फिरवला म्हणून बालपण चांगलं होतं असं सांगितलं. हॅलो सौमित्र मी राधिका बोलत राहिले. राधिका सुभिधरने मला फोन केलाय. उद्या काय करतोयस रे. का ग काय उद्या. नाही एक महत्वाचं काम होत म्हणून मी विचारलं. चालेल मग कुठे घरी. ठीक आहे. पण खरंच हा खरंच चांगला माणूस आहे. खूप पैसा त्याच्याकडे घरदार आहे. हँडसम नाहीये पण बेन काय नाही. मम्मा आय नो वे आर यू गेटिंग ॲट. तू त्याला सानिंद्रच्या जागी बघू नकोस. ओके प्लीज तो मॅरेज मटेरियल नाहीये. मम्मा मी नाही लग्न करणार त्याच्याशी. मी सांगते तुला. ओके ओके. मला तर वाटतंय आपड्याचं घर पण विकत. आता हे शूट केलेलं त्यांना नेऊन दाखवतोच. उद्या तुझ्यासाठी एक मोठं भाड आहे. सामान काचेच आहे. सामान फुटलं का तू पण फुटलास समज. मी तुमच्याशी 2000 पैज लावतो. तुम्ही माझ्याशी नाही बोलणार. लावली पैज तुम्ही तुझ्या बोलणार. बांगड्या घ्या बांगड्या. नगर लय मागे द्या. अगं हसू दे पोरे मी देतोय ना वो पैसे. बढ्या कसे. अगं ऍक्च्युली तुला शोभणार नाही त्या. बांगड्याचं जाऊ दे. आता तुझी शोभा कशी करते बघच तू. शाळाताई तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध लग्न उभा राहायचं ना. हो तू इकडून निघून जायचं. आम्ही दोघं तुला मदत करू. थेट देऊळ गाठायचं. तिथे मी राजगाला गाडी घेऊन यायला सांगतो आणि तिथे लग्न करायचं. एकदा लग्न झालं की मुंबई गाठायची आणि मी सांगेपर्यंत इथे यायचं नाही. राणी साहेब राणी साहेब. आव गोड धोडाचा स्वयंपाक करायला सांगितलाय. कोणी. हंबीर मामाने म्हणाल आमची बहीण उपाशी आहे आणि आता त्या गोड खाऊनच उपास सोडत्याल. जगदीश्वरा. छत्रपती संभाजी महाराज का नमस्कार. अब तक हालात और सियासती गुत्थियां ऐसी उलझी कि बे इंतहा ख्वाहिश होने के बावजूद हम आपसे मिल नहीं पाए. लेकिन अब हम आ रहे हैं. पण तू माझ्याशी असं वागल नको होतं दिशा. जिने माझ्यावरती प्रेम केलं तिने माझ्याशी असं वागायला नको होतं. आज आपण पुन्हा दोघं इथे एकमेकांच्या समोर उभं राहिलं. इतिहासाची पुनरावृत्ती.